नमस्कार, मी शुभम शिंदे। बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिन ची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीने करतोय। ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या काही सुविधा आहेत त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देताना आम्हाला मिळाल्या पाहिजेत, असं महत्त्वाचं विधान मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे। तर ओबीसींना शिक्षण आणि नोकऱ्यांसह मिळणारं राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळालं पाहिजे असं जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता यावरून ओबीसी समाज आणखीनच आक्रमक होण्याची शक्यता आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ओबीसी समाजाला आरक्षणामध्ये ज्या ज्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा मराठा आरक्षण देताना आम्हाला मिळाल्या पाहिजे अशी मागणी आता मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे। तर ओबीसींना शिक्षण आणि नोकऱ्यांसह मिळणारं राजकीय आरक्षण सुद्धा मराठा समाजाला मिळालं पाहिजे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। सरसकट ओबीसी आरक्षण दिल्यानंतर त्यांना आपोआपच राजकीय आरक्षण मिळणार आहे, ते घ्यायचं की नाही घ्यायचं याच्याबद्दल तुमचं काय? नाही नाही, आता आमचं आहे ते आम्हाला मिळणारच ना, त्यामुळे आमचं जे ते आम्हाला मिळावं, राजकीय पण मिळावं, आमचं आहे त्या सगळ्या सुविधा आम्हाला मिळाव्यात, सगळ्या सगळं जे ओबीसींना मिळतं ते आम्हाला मिळालंच पाहिजे। 24 डिसेंबर पर्यंत जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर सगळे नावं आम्ही आणणार आहेत। कोणकोण ओबीसीमध्ये 20 वर्षापासून आहेत ते सुद्धा नावं पुढे आणणार आहेत, आणि आपलं आरक्षण कोणी दिलं जाहीर नावं सांगणार आहेत। एवढंच झालंय फक्त की पूर्वी ओबीसींना प्रचंड नेत्यांनी दबाव सरकारवर केला होता, म्हणून आमचं असूनही आम्हाला मिळालं नाही। 40 वर्ष आमचं वाटलं झालं, आमचा तेव्हा बॅकलॉगसुद्धा मागचा भरून काढला पाहिजे सरकारनं। आता आम्हाला ज्या नोकऱ्या मिळाल्या नाहीत 40 वर्ष त्यासुद्धा आता आम्हाला दिल्या पाहिजेत, आणि ज्यांनी आमच्या हडपल्यात त्याला काढून टाकलं पाहिजे त्याच्या।